ठीक आहे म्हणजे कमिटी मेंबर जे आहेत कमिटी मेंबर्स ते तसे ट्रस्टीज आहेत सगळ्या पद्धतीने ते ज्याला आपण तो कंट्रोलिंग म्हणा गायडन्स म्हणा हे कमिटी मेंबर देतात त्यामुळे त्यांची फंक्शन्स काय ऍज पर द ऍक्ट रूल्स अँड बायलॉज फर्स्ट पॉइंट म्हटलेला आहे फंड मॅनेजमेंट जे काही आपण फंड सांगितले सिंकिंग फंड मेजर रिपेअर फंड पुस्ता रिपेअर फंड आहे एज्युकेशन फंड हे सगळं मॅनेजमेंट जे आहे ते कमिटीचं काम आहे सेकंड आहे रिफ्लेक्शन ऑफ फंड निधीचा विनियोग कसा करायचा कोणता निधी असं हा रे फास्ट काय रूल नाही त्यामुळे असं अजिबात समजू नका की सर रिपेअर फंड मधलं मेजर मध्ये गेलं आणि मेजरचं रिपेअरला आलं आणि सिंकिंग फंड रिपेअर मध्ये असं काही नाहीये आणि त्यामुळं फक्त आपल्याला जे काही त्यांनी दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण ते फंड वापरावे त्यासाठी आपल्याला रिकरिंग वेगळं आहे मेजर म्हटलं की तो अनेक वर्षांचा आहे सिंकिंग फंड म्हटलं की रिकन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग आहे सिंकिंग फंड आपण सतत वापरत नाहीये जेव्हा आपल्याला पुन्हा आपली इमारत बांधायची आहे 60 वर्षानंतर आपली इमारत जुनी होईल त्यामुळे आपल्या वारसांना सुद्धा त्यामध्ये राहायचं आहे आणि त्यासाठी तो सिंकिंग फंड आहे त्यामुळे त्याचा व्हॅल्यू समजून घ्या आणि त्या पद्धतीने रिफ्लेक्शन करा नेक्स्ट आहे निधीचा योग्य निधीची योग्य गुंतवणूक हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे जे पैसे आपल्याला मिळत आहेत त्याची योग्य गुंतवणूक करा त्याचे स्टॅम्प वगैरे तुम्हाला सांगतो एक संस्था अशी मला दिसली की आपण कॉन्ट्रीब्युशन भरतोय त्या पट्ट्यानं काय केलंय बँक ऑफ जे काय आता बँकेचं नाव मी घेत नाही तर त्याचा शिक्का त्यांनी बनवलाय आणि कॅश पेड किंवा कॅश रिसिव्हचे शिक्के मारले आणि खूप मोठी संस्था आहे पुण्यातली आणि खूप मोठी मोठी लोक संचालक आहे आपल्याला काय दिसतंय स्लिप दिसते पैसे भरलेले दिसतात पण ते पैसे बँकेत गेले का हे तुम्ही पहा त्यासाठी बँकेत जाऊन दर 3 महिन्यानं 6 महिन्यानं तो खाते उतारा काढून घ्या शीट म्हणतात त्याला त्यांना रिक्वेस्ट करा पत्र देऊन की 3 महिन्याचं मला द्या माझ्या सभासदांचे पैसे बँकेत गेलेत का आणि ते वेळेत गेलेत का शक्यतो ऑनलाईन काय होतंय का पहा त्यासाठी सॉफ्टवेअरचा खर्च जाऊ द्या वेगळा खर्च करा त्यासाठी म्हणजे मेंटेनन्स फंडातून करा मेजर मधून करा पण आपल्याला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जसं सरांनी म्हटलं डेव्हलपमेंट फंड का नको बरं मला सांगा बरं मेजर रिपेअर मध्ये आणि डेव्हलपमेंट मध्ये तंत्रज्ञानामध्ये किती फरक आहे आज आपण सीसीटीव्ही घेतला आज आपण सॉफ्टवेअर घेतलं हार्डवेअर घेतलं याला खर्च कुठून करणार आहे ते तर आपल्या प्रॉपर्टीतला येत नाही त्यामुळे हरकत नाहीये 4 पैसे त्याच्यात जाऊ द्या मेजर मध्ये किंवा आपण ठरवा पण हे खर्च होऊ द्या जेणेकरून आपल्याला सभासदांवर नियंत्रण ठेवता येईल योग्य खर्च होतोय का पैसे ऑनलाईन भरता येतील का आपण केले काय स्क्वेअर काहीतरी आपण केले म्हणजे ऑनलाईन भरायचं काय ठीक आहे कुठलाही कॅश मेंटेनन्स कुठलाही कॅश येत नाही किती वर्ष झाले 2-3 वर्ष उदाहरण आहे पहिल्या कमिटीच्या वेळेस आय वॉज एक्स चेअरमॅन ऑफ द सोसायटी फॉर चेअरमॅन आमच्या मॅनेजरनी काय झालं तर आमचे जे उरुस काढले होते की कोणी कॅश घ्यायची नाही काही काही इथे ओनर्स आमच्या सोसायटीला 150 लोक राहतात ओनर्स आणि 400 लोक किरायदार दिलेले आहेत तर काही ओनर्सनी किरायादाराला मेंटेनन्स भरायला सांगितलं आणि किरायादाराला माहित नव्हतं की मेंटेनन्स कॅश मध्ये द्यायचं की चेक मध्ये द्यायचं आमचा मॅनेजर होता शिल्पेश म्हणून त्यांनी काय केलं की चेक न घेताना कॅश त्याने घेऊन टाकली आणि त्यांनी कॅश भरलेली नाही जेव्हा आम्हाला समजलं तर आम्ही टोटल काढलं त्याचं 1 वर्षानंतर आणि 92,500 रुपयाचे मी एफ आय आर दाखल केलेली आहे स्वतः आपण बी आर सोडली त्यानंतर चार्जशीट झालं त्याला आय वॉज रिटायर्ड एसपी अँड डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस आय वॉज एसपी भंडारा फॉर 3 इयर्स तर मी स्वतः जाऊन त्याला इन्शुअर केलं की त्या माणसाला पोलीस कस्टडी मिळायला पाहिजे ठाणेदाराला यायला सांगून त्याला 3 दिवस पोलीस कस्टडी होती आणि 7 दिवस येरवडा जेलला होता ही आमच्या सोसायटीची केस आहे तेव्हापासून आम्ही कॅश स्वीकारच नाही सर्व चेक आराम नाही बस 2 मिनिटं थोडंसं मी सरांनी मला वेगळ्या मुद्द्याला दिलं सर पोलीस खात्यामध्ये होते खूप आनंद वाटला मला तर मी पण असंच आहे का म्हणजे सरकार खात्यामध्ये 20 वर्ष ऑडिटर होतो आणि मला एका संस्थेवर अशी फौजदारी करायची वेळ आली आपल्या 50 चिंचवडमध्ये आणि मग मी गेलो सर संध्याकाळी साधारण दुपारी गेलो 5 वाजता आणि मग तुम्हाला सांगतो मला त्या संचालक मंडळावर एफ आय आर करायची होती आता तिथं त्या पी एस आयला वेळ नाही कोणतरी यायचं तिथं तो फटके मारायचा त्याला आणि मी सगळं बघायचं असं जोरात त्याला फटके मारायचं हा मग नंतर म्हणायचं बोला सर हा तुमचं काय म्हणता सोसायटीचं नाव सांगा हा किती पैसे असं का लगेच कोणतरी यायचं थांबा 2 मिनिट परत त्याला पटते तुम्हाला सांगतो 3 वाजता माझी एफ आय आर घेतली पण दुपारी 4 ते 3 पर्यंत एवढा मी घाबरलो होतो म्हटलं आता हे फटके जर मला मिळाले तर काय होईल तर हे मी अनुभवलंय आमच्या सोसायटीचे 5 जेवढ्या चहा प्यायला वेळ लागतो तेवढ्या मध्ये माझी एफ आय आर झालेली आहे
फक्त मी आणि शांतनू देशकर केलं होतं, आम्ही सेक्रेटरी आणि मी चेअरमन केलं होतं. त्या पीआयने चाय बोलावला, चाय पिण्यापर्यंत जेवढा वेळ लागला तेवढ्या माझी एफआयआर झाली, मी सही करून वापस आलो. त्याने एफआयआर ची कॉपी माझ्या सुसाइड आणून दिली. आणि तुम्हाला सांगू का, एवढं शांतपणे बोलणारी लोक सुद्धा कमी आहे. खूप कधी कधी अडचण येते. आता तुम्हाला माहिती आहे, एखादा शब्द मी बोलताना अडचण आली, काय आली की मी इकडं मेंटेनन्स आणि इकडं मग तुम्हाला असं वाटलं की सर तुम्ही इकडे हे कसं काय बोलताय, हे बोलताना होतंय. पण एखाद्या वेळेस मग तिथं फायरिंग बोलणारा आप पडते नाहीये क्या, आप काय समजते, कसे पडाते आप, हा कसे आहे, असं मला इथं शेजारी डिफेन्स मध्ये अडचण आली. नाराज होऊ नका, दिसतंय रेकॉर्डिंग आहे. तर तात्पर्य असं की हे तुमचं हे कौतुक आहे, लक्षात घ्या. आज एवढं त्याच्यामध्ये ज्ञान आहे, एवढा अनुभव त्यांचा आहे, त्या बोलण्यामध्ये ती शालीनता पहा, नम्रता पहा, ते सांगतायत ते मुद्दे समजून. आणि हे खरं म्हणजे तुमची प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. ही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे, ही बौद्धिक संपदा आहे, त्याचा आपण वापर करू द्या. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. कल्चरल फंड आपल्याकडे आहे, ते पण ऍक्टिव्हिटी घ्या जरा. ते आता कल्चरल फंड हा स्वतंत्र आहे, एखादी राणू मंडळ आपल्यामध्ये पण दडलेली असेल, पुढे येऊ द्या. ठीक आहे, पुढे आपण कल्चरल फंडचा उपयोग आमच्या सोसायटीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करा, दिवाळी साजरा करा, बकरी ईद साजरी करा, 14 एप्रिल साजरा करा, उगच काहीतरी शिवजयंतीला खर्च करा आणि आपला आंबेडकर जयंतीला जाऊ द्या, मुर्द्या करू नका. एखादा फोटो ठेवा, मी म्हणत 100 लोक बोलवा, काही करू नका. ऑफिसच्या बाहेर आपलं हे करा. हा तुम्हाला वाटतंय ना गणेश चांगलं, हा पण 14 एप्रिलला काय करा, काही नका करू. मी म्हणत नाही जास्त काय करा, एक टेबल मांडा, फोटो ठेवा, कुणीतरी 2 शब्द बोला. 14 एप्रिलला असू द्या, बकरी ईदला पण असू द्या, सगळ्या येशू ख्रिस्ताचा आलेला आहे तिथं पण तो फोटो लावा, तिथे येशू ख्रिस्तावर 2 शब्द बोला. सगळे सण सगळे महापुरुष साजरे करा आणि त्यामध्ये 4 पैसे जात आहेत, ही इन्व्हेस्टमेंट आहे, हा काही खर्च नाही आहे तुमचा. खूप चांगली गोष्ट आहे की ज्या लोकांना घरामध्ये आहेत फ्लॅटमध्ये एखादी महिला असते, ती लिंबू चमचा वगैरे असं काहीतरी, तिला ते आनंद वाटतो की मला कोणीच विचारत नाही, दिवसभर ती घरात असते. आणि त्या जर मिलिटरीचं मी बोलत नाही आता, कारण काय माहिती का, काही लोक तुम्हाला सांगतो घरी कामाला जातात ना, हे दरवाजा लाव का तिकडं, आणि ते जरा खिडकी बंद कर जरा इकडं, एवढं त्याला डोक्यात असतंय ना, ते कामाला जाते तरी सारखं घरात लक्ष. आणि त्यामुळं असं नकोय. आणि हेच कल्चरल आहे, कल्चरमध्ये आपण सगळे एकत्र येतो प्रेमाने एक, आणि हेच आपलं कुटुंब आहे. आपण गाव गाव सगळं सोडून आलोय, आपण कोणत्या राज्याचे कोणत्या गावातले हे सगळं आता आपलं कुटुंब हे आहे. त्यामुळे एखादा असतो एखादा खतरनाक हॉरर असतो एखादा आणतो ना अशी बातमीच काहीतरी करतो, जसं काय मी फार वेगळा आहे, हरकत नाही, असे पण सांभाळून घ्या. पण मोठ्या भावासारखं व्हा तुम्ही, जे कमिटी मेंबर, तुम्हाला अपमान पण होईल, लक्षात घ्या. काय येणार कळतंय, काय येणार समजतंय, काय कमिटी मेंबर आहेत, हा एवढं कॉमन सेन्स ना, अरे हा शब्द पण येतो लक्षात, सेक्रेटरीला हे खूप सहन करा, कॉमन सेन्स नाही त्याला, हे होतं होतो आवतो त्याची प्रपंच टाकून ते काटेरी मुकुट त्याने घातलेला. तुम्ही होऊन या ना कोणतरी पुढे सेक्रेटरी व्हायला, लोक तर पुढे येत नाही, जो काम करतो त्याला टॉर्चर, मी फिजिकल मध्ये मेंटल टॉर्चर आहे, तरी पण लोक कामं करतात. त्यामुळे इथं आपल्याला एक मुद्दा आहे की कल्चरल मध्ये आपण एकत्र येतो आणि सगळ्यांना बरोबर घेतो, त्यामुळे ते फंड खूप चांगला आहे. पुढे आपण येतोय आता निधीचा विनियोग, आपला शब्द चालला इन्शुरन्स, आपण बोलतोय पहा इन्शुरन्स मॅनेजमेंट स्वतंत्र मुद्दा आहे. बायलॉज मध्ये 160 आपला जो बायलॉज आहे तुम्हाला एक प्रति मी देणार आहे, त्या बायलॉज मध्ये 160 मध्ये दिलेलाच आहे की इन्शुरन्स तुम्ही सगळे नियोजन करा आणि हे तुमचं काम आहे. ठीक आहे, पुढे आहे नॉमिनेशन. नॉमिनेशनवर बऱ्याच ऑल इश्यूज ऑफ मेंबरशिप हा शब्द वापरलाय पहा. बऱ्याचदा काही लोक अर्ज करतात नॉमिनेशनला किंवा आपण शेअर सर्टिफिकेट मला द्या किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम असतात ते वेळेवर सॉल्व्ह करा. साधारणपणे 3 दिवसामध्ये एखादा मुद्दा बाजूला निघाला पाहिजे ती फाईल, आणि कुठलाही अर्ज आला की ते इन्व्हर्ट करा, त्याच्यावर वेळच्या वेळी निर्णय घ्या. एकदम सभासद अडचणीत येईल की माझा कुणीच संचालक मंडळ ऐकत नाही असं होऊ देऊ नका. त्यानंतर नॉमिनेशन वेळच्या वेळी करा. अक्रियाशील वगैरे सर सांगणार आहेत, अक्रियाशीलची यादी करावी लागते आपल्याला, कारण अक्रियाशील 5 वर्षांनी आपल्याला अकाउंटबिलिटी पण करायची असते. ते नंतर येणार आहे सर आपल्याला सांगणार आहे. त्यानंतर प्रत्येक जी गोष्ट आहे, आवेदन म्हटलंय आपण, जे ऍप्लिकेशन येतं त्याच्यामध्ये वेळेत निर्णय घ्या. एखादा एनओसी मागत असतो, त्याला काही आपल्या फ्लॅटवर कर्ज पाहिजे असतं, तो आपल्याकडे अर्ज करतो, आपण दुर्लक्ष करतो, असं काही करू नका, हे कमिटी मेंबरचं काम आहे. त्यानंतर कर्मचारी, खूप महत्वाचा शब्द आलेला आहे, मॅनेजमेंट ऑफ एम्प्लॉईज, मग ते हाऊस किपिंग मधला असेल, तो माळी असेल, तो वॉचमन असेल. आज जर आपण पाहिलं जेवढे क्राईम होत आहे, क्राईम मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे सिक्युरिटी संबंधी, आता ते आपण डायरेक्टली बोलत नाहीये, मात्र हे जे लोक आहे याची काळजी घ्या, सीसीटीव्ही वापरा आणि असं काही होऊ देऊ नका. जे एम्प्लॉईज आहेत ते चुकीचं वागले तर सर्वस्वी जबाबदारी आपली संचालक मंडळाची आहे. सरांना माहिती आहे कधी पण आपल्याला एफआयआर होऊ शकते आणि कधी आपल्याला अरेस्ट होऊ शकते. त्यामुळं मॉरॅलिटी ज्याला आपण म्हणतो
ही काळजी घ्या आणि जर इमॉरल किंवा सेक्सुअल वगैरे काही असं चाललं तर ती जबाबदारी आपल्यावर येते. त्यामुळे आपला एम्प्लॉई मग तो माळी असेल किंवा वॉचमन असेल व्यवस्थित आहे की नाही हे डिसिप्लिन मध्ये आपलं काम आहे. त्यामुळे शब्द वापरलाय आपण मॅनेजमेंट ऑफ एम्प्लॉईज मेंटेन ऑफ द रेकॉर्ड. आपण जे काही रेकॉर्ड असतं रूल 65 मध्ये आपल्याला सगळे रेकॉर्ड दिलेले आहे. म्हणजे रूल कोणता तर 1961 चे जे नियम आहेत त्यामध्ये रूल 65 हा बारकाईने पहा आणि जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने सगळे रेकॉर्ड ठेवा. काही नाही शासनाने एक नियम दिला आहे रूल 65 त्यामध्ये सगळं कॅशबुक मालमत्ता इन्व्हेस्टमेंट रजिस्टर प्रॉपर्टी रजिस्टर इन्शुरन्स रजिस्टर सेफ्टी रजिस्टर मेंटेनन्स रजिस्टर सर्व्हिस चार्जेस रजिस्टर स्टाफचे पेमेंट हजेरी पत्रक ठेवा. बऱ्याचदा आपल्याला वाटते की कशाला ते मस्टर मस्टर सुद्धा आवश्यक आहे. त्यानं काय तिकडे झालं ऍक्सिडेंट झाला तो त्यावेळी कुठं होता हे सुद्धा येतं. त्यामुळे हजेरी पत्रक असलं पाहिजे. रजा वगैरे त्यांना द्या. आपण बऱ्याचदा प्रॉव्हिडंट फंडावर काहीच बोलत नाही म्हणजे लोकांचं आपण घेतो ते एवढ्या याच्यात निधीमध्ये तुमच्या चार पैसे लोकांकडून घ्या. कशामध्ये दर महिन्याच्या याच्यात प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी यावर ही फॅसिलिटी आपण दिल्या पाहिजे. मी म्हणत नाही ग्रॅच्युटी लगेच सुरू करा पण प्रॉव्हिडंट फंड तर सुरू करा नाही. तर फंड म्हणजे काय नाही आहे त्याचे 200 रुपये आणि आपले 200 रुपये फंड वेगळं काही नाही. आपल्या कायद्यात लिहिलेलं आहे ते सविस्तर आणि 1966 पासून ते आलेलं आहे. त्यामुळे त्याचे 200 आणि आपले 200 हे वेगळ्या बँकेमध्ये करंट अकाउंट खोलायचं आणि वर्षाच्या अखेरला त्याची पावती बनवायची. त्याला पैसे पाहिजे असतील 1000 रुपये जमा आहेत त्याला 850 द्यायचे हेच फंड आहे बाकी काही नाही. त्यासाठी वेगळा आपल्याला गोळीबार मैदान किंवा गव्हर्नमेंटचा फंड घ्यायचा नाही तर ते आपण सुरुवात करा शकतो. रूल 65 मध्ये तुम्ही म्हणालात की सगळ्या इन्व्हेस्टमेंट सगळ्या त्या पद्धतीने रूल 65 मध्ये येईल. त्यानंतर भागाचे दाखले वेळच्या वेळी द्या. डेस्कटॉप रजिस्टर त्यामध्ये आलेलंच आहे. प्रॉपर्टी रजिस्टर 65 मध्ये आहे. शक्य ते सेक्शन 101 मध्ये आपण डिफॉल्टर जे असतात डिफॉल्टवर कारवाई करतो ती वेळच्या वेळी करा. कारण आपण जर थकबाकीदारांवर किंवा डिफॉल्टवर कारवाई केली नाही जो रेग्युलर भरतो त्याच्यावर तो इनजस्टिस आहे त्याच्यावर तो अन्याय आहे. त्यामुळे डिफॉल्टरची यादी वेगळी करा त्याच्यावर ऍक्शन 101 जी ऍक्शन आहे ती घ्या. त्या पद्धतीने सर आपल्याला सांगतील 101 काय आहे मात्र ती आवश्यक ती आपल्या संचालक मंडळाचं काम आहे. त्यानंतर इंटरनल ऑडिट जे आहे स्टॅट्युटरी ऑडिट इंटरनल ऑडिट हे खूप महत्वाचं आहे. इन्स्पेक्शन वगैरे आपल्याला माहिती पुढे ते येणार आहे मात्र आपल्याला सेक्रेटरीला आतमध्ये घरामध्ये जाऊन सुद्धा इन्स्पेक्शन करता येतं. त्याचा रिपोर्ट सेक्रेटरी आपल्याला दर महिन्याच्या मंथली मीटिंगमध्ये देतात. पण बऱ्याचदा असं वाटतं किंवा स्ट्रक्चरल काय चाललंय म्हणजे तुम्हाला सांगू का ज्या परमनंट जागा असतात त्या बदलू नका. उदाहरणार्थ समजा 3 BHK असेल आणि तुम्हाला असं वाटतं की आमचे आजोबा आमचे वडील थकलेले त्यांना वेगळं मी वेगळं काहीतरी टॉयलेट बांधून दिले तर तुम्ही स्ट्रक्चर बदलले त्याचं लिकेज होऊ शकतं. जी गोष्ट आपल्याला ओपन टेरेससाठी आहे जी गोष्ट जिथं आपल्याला टॉयलेट बांधायचं नाही तिथं टॉयलेट बांधलं तर दुसऱ्याला तो परिणाम होतो. त्यामुळं ही सेक्रेटरी जबाबदारी दिली की इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं रिपोर्टिंग सेक्रेटरीने करायचं. सेक्रेटरीचं हे ज्यादा काम आहे. सेक्रेटरी जाताना सगळं मेंटेन डिग्निटी वगैरे प्रतिष्ठा सगळी मेंटेन करा कारण तुम्हाला तो बायलॉजमधला अधिकार आहे की तुम्ही इंटरनल जाऊन आपलं स्ट्रक्चर कसं आहे त्याचं पाहणी करू शकता ते रिपोर्टिंग करता आणि ते त्यांची जबाबदारी आहे आणि त्यामुळं हे सगळं सेक्रेटरींना करू द्या. आतापर्यंत सेक्रेटरी केले की नाही माहीत नाही. इंटरनल कधी गेलाय कोणाच्या मात्र त्या वेळेस जा योग्य वेळ आहे रात्री 12:30 भाभी आज काय होणार नाही चालेल ठीक आहे तर हे काळजी ते घेतील. स्ट्रक्चर बदललेलं आहे. आपण ओपन स्पेसला काहीतरी पत्रे टाकणं अँगल टाकणं प्रॅक्टिकली आपण ते काही करत नाही मात्र सगळ्या ठिकाणी आपण बायलॉ जर वाचले तर तिथं कॉर्पोरेशनची परवानगी घ्यावं पण आपल्याला ते शक्य होत नाही. लक्षात प्रॅक्टिकल जर पाहिलं ना तर हे ज्यादा पत्रे टाकले म्हणून कॉर्पोरेशनकडे गेला तर त्यांनाही ते सुधरत नाहीत मग आपल्याला ते नोटीस देतात की तुम्ही हे स्ट्रक्चर मध्ये कधी बदल केला. त्यामुळे थोडस मॉरॅलिटी आणि थोडस इंटरनल ठरवा हे चवाट्यावरचं ही ह्या आपल्या मुठीतला विषय आहे. आपली झाकली मुठ 1:15 तसा तो विषय की ते तुम्ही थोडस ठरवा. हा जे जिथं त्रास होतोय किंवा त्यानं पत्र टाकल्यामुळे पुढच्याचे जर त्याला आपल्या लॉ प्रमाणे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे किंवा इजमेंट ऍक्ट हवा पाणी त्याचं बंद होत असेल लाईट बंद होत असेल तर मग ऍक्शन घ्या.
तो इज मे डॅट आहे की तो अनेक वर्ष तिथून प्रकाश घेतोय आणि तुझ्या पत्र्यामुळे त्याचा सूर्यप्रकाश आडलेला आहे, तर इज मे डॅट प्रमाणे त्याच्यावर ऍक्शन होईल. त्यामुळं कुणाचा हवा पाणी प्रकाश आडला जाणार नाहीये, पण एरवी जर त्याला वाटलं आणि त्यामुळे इतरांना त्रास होत नसेल तर ते काम होऊ द्या. ठीक आहे, हे तुम्ही ठरवा. त्यानंतर मेंटेनन्स काय म्हटलंय, कॉम्प्युटर मॅनेजमेंट म्हटलंय, सॉफ्टवेअर हार्डवेअर चांगलं घ्या. सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर जेवढं चांगलं तेवढं तुम्हाला ताकदीने काम करता येईल. सीसीटीव्ही सुरू करा, केलं का सगळीकडे? सगळीकडं. ठीक आहे, त्यानंतर इतर क्लिनिनेस आपल्याकडे आहे, स्वच्छता वगैरे. मीटिंग व्यवस्थित घ्या, मंथली मीटिंग असतात, एजीएम असते, त्यामध्ये सगळ्यांना येऊ द्या, शांततेने बोलू द्या, त्याला क्रॉस करू नका. तुला काही समजतंय का तू आज आलाय, आम्ही वर्षभर काम करतोय, आधी आपलं आहे का, तुला काही सुचतो का, काही शब्द वापरू नका. सुप्रीम कमिटी आहे, सुप्रीम मीटिंग आहे आणि ते सर्वोच्च आहे, सभासद सर्वोच्च आहे, त्याचा शांतपणे ऐकून घ्या. आणि तो त्या दिवशी तो वाघ असतो, धाने वाघ असतो आणि हरकत नाहीये, तो त्याचा मान आहे, लक्षात घ्या, त्याचा तो मान आहे, आपल्या कायद्याने त्याला सन्मान दिलेला आहे. त्यामुळे बिंदास बोलू द्या, त्या दिवशी शांत व्हा, खूप शांत व्हा. हे जेंच्या दिवशी काही कुणाला उलट बोलू नका, एवढी आम्ही करतो तू काय आज आलो बोलतोय, तर हे काळजी घ्या. आग आणि फायर अँड सेफ्टीचं आपण म्हटलंय, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा. बऱ्याचदा फायरवर आपण काहीच बोलत नाहीये, खूप महत्वाचा विषय आहे. त्यानंतर पार्किंगचे नियम बनवा. आता हे कधी अडचण येते, जेव्हा पार्किंग गाड्या भरपूर असतात आणि एकाची टेम्पो पण आहे, फोर व्हीलर पण चार चार आहेत, तर हे सर्व ठरवा एकदा. कारण शेवटी पार्किंग किती लोकांसाठी, बाबा त्याचं एक टू व्हीलर असेल आणि दोन फोर व्हीलर, असं काहीतरी ठरवा आणि ते नियम एजीएम मध्ये बनवून घ्या. सर्व बनवलेले आहे सर, आमची मागच्या वेळेस 47,000 रुपयांनी काही केलेलं आहे, तर ऑलरेडी इम्प्लिमेंटेशन आहे. ठीक आहे सर, आपल्याला हे पण आहे की बऱ्याचदा आपण स्लॉट स्लॉट म्हणजे काय, तर काही ठिकाणी आपण चिठ्ठी उधळून अशा पद्धतीने करतो की बाबा ठीक आहे आता हे तुला पुढच्या वर्षी तुला नाही पुढच्या वर्षी याला, तर ते आपल्याकडे प्रश्न येणार नाही. आपल्याकडे ओपन स्पेस पण वेगळा आहे, त्यामुळे पार्किंगचा वेगळा आहे आणि ओपन स्पेस मध्ये ठरवून घ्या, तुम्ही ठरवून घ्या. मात्र अजून आहे, जर इन केस आता डिजिटल पार्किंग कमी होती आहे, त्या केस मध्ये जर वाटलं की कमिटीला काही स्पेस अवेलेबल आहे आणि आपण ऍडिशनल डिजिटल पार्किंग करू शकतो, ते इंटरनल करू शकतो. एजीएम मध्ये विषय घेऊन आपण जनरल बॉडी मीटिंग ही सर्वोच्च सभा आहे, निर्णय घ्या आणि बिंदास सुरू करा. ठीक आहे, पुढे आपण त्यासाठी फी वगैरे मात्र घेऊ नका. बरेच लोक विचारतात सर आम्ही काही चार्जेस घेऊ का, आपले विजेकर असतात 2 रुपये द्या आणि 5 रुपये द्या वगैरे, आपलं काहीतरी ते आहेत विजेटर. ते विजेटर कोण असतात, मोठे मोठे आता एस पी साहेब त्यांच्याकडे भेटायला येणार कमी सर 5 रुपये द्या, ते आपलं हे होतं त्यांना 500 म्हणून विचार. जावय जावय येतो, आता जावयच्या शब्दातच आहे ते जावय. जावई म्हणजे काय हो तिकडं, जावई येतो बिचारा, त्याला जर आपण 5 रुपये मागितले काय माझा साधा, ते तसं करू नका. ठीक आहे, खेळ सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्यविषयक कार्यक्रम यासाठी नियम बनवा. प्लेइंग कल्चर किती वाजता तुम्हाला त्रास होत असेल, तर कुणी किती वाजता क्रिकेट खेळायचं आणि कुठे सगळ्या घरामध्ये सचिन तेंडुलकर जन्माला येतात येऊ द्या, पण उगाच काहीतरी दुसऱ्याला त्रास होतोय आणि वेगळं काय दाखवायचा प्रयत्न करू नका. काल करू एका सोसायटीत मी म्हटलं की हे जे आपण अॅनिमल्स वगैरे पाळता पशु पक्षी, याच्यात एकानं मला वेगळंच काहीतरी व्हॉट्सअपवर दिलं, तर मेजर कोणी त्याने मला आता नाव त्यांचं सांगत नाही, ह्युमन राईट्स वगैरे त्यांनी मला पाठवले की बाबा व्यक्तीप्रमाणेच ते पण अॅनिमल एक्झिस्टन्स आहे, त्यावर सुप्रीम कोर्टाने विचार जजमेंट दिलेला आहे, परंतु काळजी घ्या, ते एखाद्यावर काहीतरी म्हणजे उगच काहीतरी दहशत असेल, काही सकाळी 7 मुलगी आपली कॉलेजला चालली आणि पटकन ते धावून गेला अंगावर किंवा तर हे खूप, जसं आपण म्हणतो की बाबा डोक्यावरून पाणी, जसं आपल्याला ती स्टोरी माहिती तसं आपल्याला खूप त्रास झाला, ते एजीएम मध्ये विषय घ्या आणि त्याला समजावून सांगा. मात्र एरवी सुप्रीम कोर्टाला मात्र याच्यावर खूप महत्व दिले, कारण शेवटी जसं अॅनिमल एक्झिस्टन्स जसं आपलं ह्युमन बीइंग आहे तसंच प्राण्यांना महत्व दिले, याच्यावर खूप जजमेंट आलेली आहे, त्यामुळं जेवढं सोयीचं होईल तेवढं करा. मात्र त्रास होत असेल त्याचं रेकॉर्डिंग, रेकॉर्डिंग म्हणजे काय आपलं लीगल रेकॉर्डिंग करा, मला असं असं झालंय, असं असं मला त्रास झालाय, रात्री सकाळी 7 मी चालले होते, सकाळी 7 मी चाललो होतो, माझ्या अंगावर धावून आलं, त्याचं कागद 2 पंच असू द्या, शेजारच्या लोकांनी ते पाहिलं पाहिजे, त्याचं रेकॉर्ड करा आणि वार्षिक सभेत तो विषय घ्या. वार्षिक सभेत तसा विषय झाला तर बिंधास तो ठराव हा निबंधकांना द्या आणि समजावून सांगा ठीक आहे आम्ही हे केलेलं आहे, याच्या विरुद्ध तुम्ही निर्णय देताय ना आम्ही असं वागतो, पण आम्हाला त्रास होतोय आम्ही असं का करू नये. शेवटी जनरल बॉडी मीटिंग फायनल आहे, त्रास होत असेल तर तो सहन करू नका. ठीक आहे, मग तो कुणीही व्यक्ती असेल त्याला काही त्याचं पाळायचं असेल. ठीक आहे, पुढे आपण बोलतोय.
खेळ सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्य विषयक कार्यक्रम हे सगळे भरवा विषय सभासदांना मार्गदर्शन करा. याचा अर्थच असा आहे की सभासदांना चिडून बोलू नका. ते काही पण विचारेल ते आपल्याला रागवेल, आपल्याला नको ते शब्द बोलतील. आपण थोरले भाऊ आहोत, आपण पालक आहोत आणि त्यामुळं आपण मालकासारखं वागायचं नाही. आपण पालक आहोत, ते चुकीचं बोललं तर त्याला सांभाळून घ्या. मात्र शिस्तीला सोडून मारलं त्याचा कान पण धरा. उगाच काहीतरी पार्किंग मध्ये ठेलरगिरी करत बसलेत आणि मग संचालक मंडळ बघतंय जाऊ द्या मरू द्या आपल्याला काय करायचं. आणि मग कुणीतरी म्हणतंय की बाबा हे जरा हे करा बंद करा. हे कशासाठी वेळ खर्च करता पार्किंग वगैरे मध्ये कोणतरी येऊन बसतंय, तर हे बंद करा. होत असेल तर त्याच्यावर नियोजन करा. ठीक आहे, ते अगेन्स्ट द लॉ होतं, इंटरेस्ट ऑफ संस्थेच्या हिताच्या विरुद्ध होतं. कारण 35 प्रमाणे व्यक्तीची हकालपट्टी पण होईल. मी आता बोलत नाही पण खूप त्रास झाला तर एखादा व्यक्ती आपल्याला इथून हकालपट्टी पण करता येईल. ठीक आहे, नोटीस बोर्ड आपले व्यवस्थित मेंटेन आहे, तेच तुम्हाला दिलेले आहे. मेंटेन करावे असतील नोटीस बोर्ड. एज्युकेशन वेळच्या वेळी घ्या, प्रॉपरली घ्या. वाटलं तर महाबळेश्वरला चला, पुढच्या वेळी सर नियोजन करतील मस्तपैकी. अजून खूप बोलूयात महाबळेश्वरला, खूप चांगले चांगले हॉटेल आहेत आणि सर याच्यापेक्षा वेगळे प्रिमायसेस आपण जाऊ शकतो. मला वाटतं तुमचाच निर्णय होता काहीतरी. पुढच्या वेळेस आपण नियोजन करू. स्ट्रक्चर ऑडिट घ्या, 15 वर्षातून एकदा आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑडिट 15 वर्ष लागल्यानंतर आपल्या करावं. कन्व्हिन्स डीड आपण केलेला असेल. ठीक आहे, कन्व्हिन्स डीड साठी व्यवस्थित जे काही तुम्हाला एक फॉर्मॅट आहे त्यामध्ये आपण दिलेला आहे. तो फॉर्मॅट तुम्हाला मी सांगतोय, व्हॉट्सअपवर तुम्हाला मी पाठवू शकतो. मी काही लांब नाहीये, पिंपळे बरोबर तुमच्यापासून लांब नाही. आणि वाकड हायवे जो नवीन झालाय नाशिक फाट्याच्या जवळ, तिथे मी राहतो. आपलं ऑफिस तिथं आहे. कधी तुम्हाला असं वाटलं की सर कधी हा सर आहेत, सर आपल्याला कन्व्हिन्स डीड ऍक्युरेट करून देत आहेत. कारण सरांचं अनेक ठिकाणी प्रशासक म्हणून सरांनी काम केलंय, निवडणूक अधिकारी आहेत आणि निबंधकाकडे पण ते असतात. आता माझं काय होतंय, ट्रेनिंग मध्ये मी असतो. मात्र जी काही कागदपत्र करायची ती मी तुम्हाला सांगेल, सर आपल्याला मदत करतील आणि कन्व्हिन्स डीड करून घ्या. कारण आपण काय करतो, बिल्डरने हे केलेलं नाही, बिल्डरने हे अपूर्ण ठेवलंय, कशाला घाई करायची. पण यातून आपल्याला अडचण येतात. जोपर्यंत आपण त्या जमिनीचे मालक होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या हातामध्ये सत्ता येईल. म्हणजे वेळ पडली ना तर त्या बिल्डरवर आपण नंतर नोटीस पाठवू, एवढं काम तुझं बाकी आहे, त्याची लिस्ट तयार करा. पण शक्यतो कन्व्हिटेड आपल्याला, ज्याला आपण म्हणतो की एक तरफी पण आपण कन्व्हिटेड करू शकतो. त्यामुळे ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा. लवकरात लवकर सुरू करा. आणि आता नाही बिल्डरने आपल्याला साथ दिली, बिल्डर साथ देईलच, नाही दिली तरी एक तरफी सुद्धा आपल्याला कन्व्हिटेड करता येते. ठीक आहे, पुढे आपण येतोय. आता सुसंवाद शेवटचा शब्द आलाय पहा. 5 मिनिटात आपण थांबवतोय कारण पुढचा विषय आपल्याला पूर्ण वेगळा आहे, सभासदांचा आहे. त्यामुळे आपल्या कमिटीचा तो विषय संपणार आहे. पुढचा पानावर आपल्याला सभासदांसाठी दिलेला आहे. ठीक आहे, सुसंवाद शब्द वापरलाय आपण. कुणाशी संवाद, संचालक मंडळाने कुणाशी कोऑर्डिनेशन ठेवावं, कुणाशी कम्युनिकेशन व्यवस्थित वागावं. शासन असेल, सहकार खाता असेल, त्यांची काय परिपत्रकं निघतात आज गुगलवर सगळं दिलेलं आहे. त्यामुळं आधी वेळेच्या आधी जातो मी. प्रशिक्षणाचं महत्व तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये मी सांगेन. मात्र आपण नेहमी वेळेच्या आधी पावलं उचला, आपलं ज्ञान वाढवा. कधी आपल्याला शासनाकडून काहीतरी सांगितलं जाईल, फटकारलं जाईल असं वागू नका. कॉर्पोरेशनला सगळे डॉक्युमेंट्स असतात, ते काही तुम्ही वेळच्या वेळी रिपोर्टिंग करा. फेडरेशन असतात आपले, आपले हाऊसिंग फेडरेशन आहे, तालुका फेडरेशन, पिंपरी निचोडचं फेडरेशन आपलं आहे, त्याला सामील व्हा. बघा जेवढं ज्ञान वाढतं, जेवढं नॉलेज वाढतं तेवढं वाढवा. पोलिसांशी कॉर्डिनेशन ठेवा, होऊन जा वेळच्या वेळी. सर दिवाळी आली हे घ्या तुम्हाला असं म्हणू नका आधीच की बाबा जाऊ द्या मोर द्या काय आपलं वेळ आल्यावर, असं काय करू नका. बघा शेवटी कायदा सुव्यवस्थेची आधी जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे, तुम्ही होऊन जाता त्यांच्याकडे. सर मी ह्या सोसायटीचा आहे, आमचा असं चाललेलं आहे, आमचा गणेशोत्सव आहे, सर तुम्ही येत आहे का उद्घाटन करायला? सर आम्ही आंबेडकर जयंती करताय, तुम्ही एक फोटो ठेवलेला आहे. सर येत आहे का 2 शब्द बोलायला? काही नाही, 10 लोक असतात, असे 500 लोक घेऊ नका. बरोबर, कोणी येत नाही, कोणाला वेळ आजकाल कोणाला वेळच नाही. आणि असं लेक्चर ऐकायचं कानाला आपल्याला असं वाटतं ना काय मामा आम्हाला शहाणपणा शिकवतो असं. आजकाल काय एवढं वैताग येतो ना आपल्याला. बरं ते टीव्हीला पण अचानक जाहिरात येते, मेरा अपना नया लक्स, एकच माणूस बोलतोय का तुमच्या पुढे, वैताग पण येतो. तर तसं काही नाहीये, काही लोक आपण समोर घ्या. त्यानंतर गव्हर्नमेंट एजन्सीज असतात, उदाहरणार्थ वॉटर हार्वेस्टिंग आहे, कचरा व्यवस्थापन आहे, या सगळ्याची व्यवस्थापन करून टाकाय का? किंवा सोलर सिस्टीम आहे, जे चांगलं होतंय ना, म्हणजे जगामध्ये कुणाकडे काही नाहीये ते माझ्या सोसायटीत आहे, असं वागा ना. तो सभासद एवढा आनंदी झाला पाहिजे की खरंच